नागराज खूप दिवसांपासून सगळेच जण आम्ही वाट बघत होतो झुंडची आणि शेवटी ह्या सगळ्या कोरोनाच्या संकटावर मात करून तो अखेरीस आला आणि आता तो जसा रिलीज झाला त्याच्यामुळं सगळ्या समाजामध्ये एक प्रकारची नव्यानं ढवळण सुरू झालेली आहे समाज माध्यमांवर तर ती खूपच होताना दिसते आहे ह्या सिनेमा बनवण्यापासून आत्ता ज्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद मिळतो आहे तुझी काय भावना काय आहे पहिली रिॲक्शन काय आहे सिनेमा बनवत म्हणजे त्याची कन्स सैराट नुकताच चालवता रिलीज आणि एक कन्सेप्ट माझ्याकडे आली की अशी अशी एक गोष्ट आहे आणि रिअल लोकांवरती ती आधारित आहे आणि ही घेऊन आपण बच्चन साहेबांना बच्चन घेऊन ही फिल्म करू शकतो तर मी म्हटलं की बच्चन साहेबांसोबत करायला तर कुठला माणसाला नाही आवडायचं पण म्हटलं मी करणार काय ते मला माहीत नाही तर मग मी ती समजून घेतली नागपूरला गेलो राहिलो आणि जे विजय बारसे आहेत त्यांच्यावर ती ही गोष्ट किंवा आधारित किंवा प्रेरणा आहे त्यांची म्हणता येईल आणि मग मी तिथं जाऊन समजून घ्यायला लागलो तर मला लक्षात आलं की त्यांचे जे विद्यार्थी त्यांची गोष्ट आहे त्यांचं जे काम आहे म्हणजे कुठलाही माणूस त्याच्या कामाशिवाय काही नसतो म्हणजे एकटा माणूस कधीच त्याचं अस्तित्व किंवा त्याचं त्याची थोरवी म्हणा किंवा त्याचं काही ते कळणार नाही जोवर त्याचं काम काय आहे ते कामाचा मी दांडोळा घ्यायला लागल्यानंतर मला कळलं की ही झोपडपट्टीतली मुलं आहेत आणि ती मुलं ज्या पद्धतीच्या आहेत व्यसनाधीन आहेत गरिबीत आहेत आणि स्वतःच्या स्वभावाच्या ज्याला म्हणतो आपण जे काही गुणदोष असतील त्याच्याच बंधनात किंवा त्याच्याच अडचणी स्वतःच सापडलेल्या आहेत आणि ती सगळं ऐकून त्याचा विचार केला मला असं वाटलं की फिल्म मला करायला पाहिजे आणि मला दरवेळेस होतं की मी कुठली गोष्ट सांगू माझं जर त्याच्यात काय म्हणणं नसेल आणि मला जर त्याच्यात त्यात जर इंटरेस्ट नाही आला तर मी सांग सांगायची कशाला आणि मी सगळ्यांना जेव्हा बोलायला लागलो मला त्या पोरांची आत्ता नावं आठवण आहेत सगळ्यांचे विद्यार्थी जे आहेत ते असं अखिलेश पोल एक आहे मायकल म्हणून छिंदवडाचा पोरगा आहे बॉबीचा बॉ बॉबी काय नाम आहे रे पोर हरियाणाचं ह्या तर ती बॉबी नावाची पोरगी आहे तर ती बॉबी फिल्ममध्ये पण आहे म्हणजे तिचं इन्स्पिरेशन ती फिल्ममध्ये पण आहे तशी सगळी मुलांशी मी जेव्हा चर्चा केली तर मी खूपच उदास झालो आणि मला लक्षात आलं की हे आपलं आपण बघतच नाही आजूबाजूला आणि मग मी एक दोन तीन महिने विचार केला की मला काय बो सांगायचं आहे नेमकं ही गोष्ट काय आहे कशामुळे सांगितली पाहिजे आणि मग माझ्या एक डोक्यात गोष्ट तयार झाल्यानंतर बच्चन साहेबांना जाऊन भेटलो त्यांना ऐकवली त्यांना ती आवडली आणि फिल्म सुरू झाली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट